Hello friends, welcome back to my channel Fashion Designing and Theory Classes. Jyoti Vakre, Fashion Designing and Technology Nideshika, Vidik Prashikshan Sanstha Patri, Principles of Salesmanship. Achcha video mhanje apan baghnar ahot Knowledge of Record Books in Shop. Dukan vikretyala kay register hi maintain karavi lagat astat. Ti register konti ti apan aaj ata baghuya. Dukanamadhye apla jo yenara maal asto तो माल किती आला कधी खर्च झाला कुठे खर्च झाला ह्या सर्व गोष्टीची नोंदणी ही रोज घ्यावी लागत असते आणि त्यामुळे कोणता इम्पोर्ट झाला कोणता एक्सपोर्ट झाला माल हे रोज रोज आपल्याला हिशोब ठेवला तर आपल्याला नफा तोटा हा याचा जो मेळ असतो आपल्याला चांगल्या प्रकारे जुळवून घेता येतो त्यामध्ये नंबर 1 काय स्टॉक बुक म्हणजे ज्यामध्ये आपल्या दुकानामध्ये माल कोणता आला याची नोंदणी आपल्या एका रजिस्टर मध्ये घ्यायची असते त्याला स्टॉक बुक म्हणतात त्यानंतर असते डेली रजिस्टर मध्ये कोणता गारमेंट विक्रीला गेला याची नोंद त्यामध्ये ठेवत असतात रोजच्या रोज माल किती विकला गेला याची नोंदणी या रजिस्टर मध्ये डेली रजिस्टर मध्ये असते त्यामुळे कोणता माल आला आणि कोणता माल गेला या दोन रजिस्टर मुळे आपल्याला सर्व हिशोब लागत असतो त्यानंतर नंबर 3 बघणार आहे आपण ऑर्डर बुक ऑर्डर बुकचा उपयोग आपल्याला टेलर शॉप मध्ये होत असतो जनरली जसं त्यामध्ये कस्टमरचं नाव मापे इत्यादी सर्व माहिती त्यामध्ये लिहून ठेवलेली असते याची डुप्लिकेट किंवा ट्रिप्लिकेट प्रत सुद्धा असते म्हणजे ज्यामुळे कस्टमर जेव्हा येतो तर कस्टमरला एक प्रत देत असतात एक प्रत आपल्या जो मार्केट ट्रायल साठी दिलेला असतो त्यामध्ये लिहून असते आणि एक बिल बुकला लावलेली असते पुढील नंबर आहे बिल बुक विक्रेता बिल बनवून देत असतो कस्टमरला की माल आपला केवढ्याचा झाला कॅश मेमो बुक जेव्हा कस्टमर पैसे भरतो तेव्हा एक पावती देत असतात त्या पावतीला कॅश मेमो म्हणतात प्रत्येक विक्रेत्याला ह्या सर्व नोंदणी ठेवल्या तरच त्याला आपल्या नफा तोट्याचा हिशोब वारंवार वेळेवर लागतो त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत व्हाईल टेकिंग ऑर्डर फॉलोइंग पॉइंट्स मे बी केप्ट इन माइंड म्हणजे जेव्हा आपण ऑर्डर देत असतो त्यावेळा कोणते कोणते पॉईंट आपल्या माइंडमध्ये पाहिजे ते आपण आता बघूया नेम ॲड्रेस फोन नंबर ऑफ कस्टमर नंबर 2 आहे नेम ऑफ गारमेंट त्यामध्ये आपण गारमेंटची साईज लिहून ठेवायची असते रिगार्डिंग ऑफ गारमेंट म्हणजे कस्टमर हा कोणत्या प्रकारचा कपडा वापरणार याची नोंद यामध्ये लिहून असते जसं शर्टसाठी कोणता पॅन्टसाठी कोणता किंवा गाऊन शिवायला दिला असेल त्यासाठी कोणत्या कलरचा कपडा वापरणार आहे याची नोंद यामध्ये लिहून ठेवलेली असते त्यानंतर आहे डिझाईन कोणती डिझाईन बनवायची आहे हे सुद्धा ऑर्डर बुकवर लिहून ठेवलेलं असते त्याला एक स्टॅपल सुद्धा करून ठेवलेलं असते रफ डिझाईन बनून स्टॅपल करून ठेवलेलं सुद्धा असते त्यानंतर पुढील नंबर आहे लायकिंग ऑफ कस्टमर त्यामध्ये लिहून ठेवलेलं असते कस्टमरला लूज कपडे आवडतात कुठे फिट करायचं कुठे लूज करायचं हे सुद्धा यामध्ये लिहून ठेवलेलं असते डेट ऑफ ट्रायल तर ट्रायलसाठी कोणती डेट द्यायची आहे याची माहिती सुद्धा यामध्ये लिहून ठेवलेली असते नंतर आहे डेट ऑफ डिलिव्हरी यामध्ये शिवून कपडा तयार झाल्यानंतरची डेट कधी आहे याची नोंद यामध्ये घेऊन ठेवलेली असते स्टिचिंग ऑफ गारमेंट यामध्ये लिहून ठेवलेलं असते की आपल्याला संपूर्ण गारमेंट हा किती रुपयामध्ये पडणार आहे याची सर्व माहिती म्हणजे ट्रिमिंग मटेरियल असो सर्व मटेरियल ॲड करून जो आपल्याला खर्च येणार आहे किंवा जी मेहनत लागणार आहे याचं सर्व त्यामध्ये लिहून ठेवलेलं असते त्यानंतर आहे डेट आणि नंबर हे कपड्यावर सुद्धा लिहून ठेवलेलं असते कारण ही डुप्लिकेट प्रत असते ही प्रत या कपड्याला सुद्धा लावून ठेवली जाते जेणेकरून जेव्हा डिलिव्हरी घ्यायसाठी कस्टमर येईल तर त्यावेळेला त्याची पावती बघून पटकन आपल्याला जो कपडा आहे त्या कपड्यावर आपण जी डुप्लिकेट लावली असते ही बघून पटकन कस्टमरला डिलिव्हरी देता येते त्यानंतर आता बघणार आहोत सॅम्पल ऑफ ऑर्डर बुक जसं आता तुम्हाला ही पावती दाखवते आहे मी या पावतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 मीटर कपडा
कलर टेरी क्रॉथ ब्लू कलर 170 रुपये प्राइस टाय म्हणजे डिझाईन कोणता प्रकार आहे ते बघणार आहे टाय कॉलर ओपन शर्ट राऊंड कप स्मॉल शोल्डर विड्थ त्यानंतर आपण संपूर्ण मेजरमेंट यामध्ये बघत आहोत जसं त्यामध्ये चेस्ट 90 सेंटीमीटर शोल्डर 46 सेंटीमीटर नेक 40 सेंटीमीटर शोल्डर विड्थ 42 सेंटीमीटर लेंथ 78 सेंटीमीटर स्लीव 61 सेंटीमीटर कफ 26 सेंटीमीटर वेस्ट 70 सेंटीमीटर हिप 86 सेंटीमीटर नी 51 सेंटीमीटर बॉटम 41 सेंटीमीटर लेंथ 102 सेंटीमीटर लेंथ 74 सेंटीमीटर त्यानंतर आहे स्टिचिंग चार्जेस स्टिचिंग चार्जेसमध्ये 250 त्यानंतर आता पुढील कपडा बघणार त्यामध्ये आपण 2 मीटर चेक्स क्लॉथ रेड व्हाईट 180 आणि डिझाईन प्रकार वरीलप्रमाणे सर्व मापेसुद्धा संपूर्ण तीच आणि त्याचा कपडा मीटर असणार आहे 250 रुपये मीटर टोटल आपल्याला अमाऊंट 250 रुपये पडणार आहे त्यानंतर पुढील कपडा कोणता वापरला ते बघणार आहे आपण 120 मीटर म्हणजे 1 मीटर 20 सेंटीमीटर यामध्ये उलन कपडा वापरला कलर आपण खाकी कलरचा वापरला 300 रुपये कपडा पडला आपल्याला त्यामध्ये आपल्याला स्लॅन्ट पॉकेट थिन बेल्ट टू फ्रंट लूप्स वाईड अदर थिन ॲज गिवन ॲज पेज डिझाईन वरीलप्रमाणे सर्व आणि याचा कपड्याला आपल्याला 300 रुपये पडला बॉडी ऑब्झर्वेशन राईट शोल्डर ब्लेंड पुढे आहे कस्टमर सिग्नेचर आणि त्यानंतर शॉपकीपर सिग्नेचर त्यानंतर आपण बघणार आहोत इन्स्टिट्यूशन बिल यामध्ये असते सिरीज नंबर मटेरियल टोटल क्लॉथ रेड पट मीटर प्राईज रॉ मटेरियल स्टिचिंग चार्जेस प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट 6 कमीज टेरी क्रॉथ 12 मीटर 25 रुपये प्रमाणे प्राईस होता आहे 300 रॉ मटेरियल खर्च 35 रुपये त्यानंतर स्टिचिंग चार्जेस 120 नंतर प्रॉफिट 45 त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस प्राईज आहे त्यामध्ये 5000 त्यानंतर ब्लाऊज 8 ब्लाऊज रुबिया 8 मीटर 30 240 रॉ मटेरियल 12 स्टिचिंग चार्जेस 80 प्रॉफिट 33 ग्रॉस प्रॉफिट 365 त्यानंतर 10 स्लॅक्स कॉर्डिनरी मटेरियल उलन 10 मीटर 100 1000 30 5000 153 ग्रॉस प्राईस 1683 यानंतर बघणार आहे बिल कॅश मेमो ऑन मार्केट किरण ट्रेडल ड्रेपर सीताबर्डे नागपूर नेम रामलाल ॲड्रेस न्यू दिल्ली डेट डिटेल टू जेंट्स गारमेंट टू फोर पायजमा रेट 65 25 ग्रॉस प्राईज 130 100 टोटल 230 ॲडव्हान्स 100 बाकी आहेत 130 अशा प्रकारे आपण बिल बुक बघितलेलं आहे विद्यार्थिनी मैत्रिणींनो अशा प्रकारे बिल बुक कशा प्रकारचं बनवायचं याची सर्व माहिती व काही बिल बुक सुद्धा आपण यामध्ये बघितलेली आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही लाईक करा कॉमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेल आयकॉन सुद्धा तुम्ही
प्रेस करा, म्हणजे येणारे तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ बघायला मिळतील. माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.